मी नितेशला या कार्यक्रमामध्ये जेव्हा इंटरव्ह्यू मला कळलं की सन्मान्य परचुरे साहेब आपण घेत आहे म्हणजे राग मानू नका, मी त्यांना मी नितेशला बोललो इंटरव्ह्यू आपण घ्यायला पाहिजे. आम्ही जी काय साहेबांची इंटरव्ह्यू घेऊ शकतो याचं घरात राहू किंवा नाराव होणार नाही, त्याच्या पलीकडे काय होऊ शकतो. तुम्ही सगळेच प्रश्न नाही विचारले, मी मागून तुम्हाला असं हात दाखवत होतो पण तुम्ही बघितलं. मी काय राजकीय बोलणार नाही, राजकीय बोलायचा आज दिवस नाही. मी सन्मान्य राणे साहेबांना अनेक भूमिकेमध्ये बघितलं अगदी लहान वयापासून. नेता म्हणून तर बघितलंच, वडील म्हणून पण बघितलं, कारण का ते दोन दोन्ही मुलांचे वडील आहेत. दादा नाईक मागे हसतायत, आता मला कळलं नाही ते हसतायत कशाला, ते मी उद्या मालवण्याचं विचारेन. आणि अशा अनेक भूमिकेमध्ये मी त्यांना बघत बघत इथे आलो. सांगणाऱ्या आठवणी भरपूर आहेत पण आज वेळ कमी. माझा माईक जर परचुरे साहेबांच्या हाती नसता आणि माझ्या हाती असता, मी त्यांना एकच प्रश्न विचारला असता. मी मागच्या भाषणात बोललो होतो की साहेब आपली सगळी स्वप्न पूर्ण झाली, आता मला बघा ते तुम्ही बघितलात का हे विचारले. कारण का मला विचारायचंय खरं की आपली गाडी कुठपर्यंत झाली, 2024 आहे. आता दाढीचे आता किती पिकायचे राहिले ते माहित नाही. पण मी बोलो आज परत एकदा विचारतो, एक वर्ष मी थांबलो, साहेबांकडून काय उत्तर मिळाले नाही. साहेब बॉर्डरला कुठल्या तरी गावामध्ये, कशी आहे परिस्थिती की बॉर्डरची, बॉर्डरची आमची विचारा, आम्ही पण बॉर्डरवर आहोत. आता रवी चव्हाण साहेब आले, येत आहेत थोडं थोडं बॉर्डरच्या मागे, कॉन्फिडन्स आला ते आल्यापासून. आणि म्हणून कधी कधी साहेबांना बघून किंवा ऐकून असं वाटत की साहेबांना माहिती आहे ना आपण बीजेपी मध्ये आलो. मी आता आईला विचारत होतो आता किती बस. नितेश तर काय पूर्ण रुळला असं वाटतं, नितेश खूप वर्षापासून बीजेपी मध्ये. केडी साहेबांना बघून नाही वाटत म्हणजे मागच्या जन्मापासून आहे. मी म्हणतो माझाच घोडा कोणी मारला, माझी गाडी पुढेच जात नाही. आपण शिवसेनेत आणि स्वाभिमानच्या मध्ये मग माझी गाडी. कसं आहे साहेबांना बघत आलो, मला असं वाटत त्याच्यातच भरपूर काही शिकलो आणि म्हणून गाडी आपली पोहोचेल आहे 2024. आपण असं खेळत राहा, आपण असेच हसत राहा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.